नमस्कार. 2014 साली आपण सगळ्यांनी मला आशीर्वाद देऊन या खामगाव विधानसभा मतदारसंघाचं आमदार म्हणून निवडून आणलं आणि निवडून आणल्यानंतर आज माझा कार्यकाळ पूर्ण होतो आहे आणि हा पूर्ण होत असताना मी केलेल्या कामांचा एक लेखाजोखा आपल्यासमोर मी आज ठेवू इच्छितो. आज या 5 वर्षामध्ये आपला हा खामगाव तालुका अवर्षणग्रस्त तालुका म्हणून महाराष्ट्रातील 89 तालुक्यांपैकी एक तालुका आहे आणि यामध्ये ज्या 5 नद्या होत्या ह्या लुप्त झाल्या होत्या आणि भाऊसाहेबांच्या स्वप्नातलं जे सुजलाम सुफलाम मतदारसंघ करण्याचं जे ध्येय होतं ते आम्ही गाठण्यास आज सुरुवात केली आणि म्हणता म्हणता आज त्याला आम्हाला खूप यश प्राप्त झालं. आदरणीय देवेंद्रजी फडणवीस, आदरणीय पंकजाते यांच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यामध्ये जी जलयुक्त शिवार योजना आणल्या गेली या योजनेच्या माध्यमातून आम्ही आमच्या या खामगाव मतदारसंघाचा कायापालट करण्यात यशस्वी ठरलो. नवीन सर्व नद्यांचा आम्ही जलयुक्त शिवारच्या माध्यमातून पुनरुज्जीवन करण्यास सुरुवात केली. नदी नाले त्यावरील शेती असेल, छोटे पाजार तलाव असतील, गाव तलाव असतील या सर्वांच्या दृष्टीने आम्ही कामं सुरू केली आणि म्हणता म्हणता एक मोठं काम आमचं आज उभं राहिलेलं आहे. सिमेंट नाला बांध जवळजवळ आम्ही 350 हे नवीन तयार केले. शेततळे 750 आम्ही लोकांना देऊ शकलो आणि जवळपास 550 नाल्यांचं खोलीकरण आम्ही या माध्यमातून आजपर्यंत केलं. यासोबतच माती नाला बांध असतील, सिमेंट नाला बांध असतील या यांच्या तुटपुट दुरुस्त्या, गाव तलाव पाजर तलाव यांच्या दुरुस्त्या, सोबतच पाजर तलावाचे नवीन बांधकामं म्हणजे नवीन पाजर तलावांची निर्मिती असे जवळपास 3370 कामं पूर्ण मतदारसंघात आजपर्यंत आम्ही केले आणि हे करत असताना आम्हाला लक्षात आलं की जनतेच्या मनात असलेले हे कामं होते आणि आजपर्यंत हे कोणी केले नाही आणि यावर आजपर्यंत आम्ही जवळजवळ 81 कोटी रुपये या माध्यमातून खर्च केला आणि आज याचा आनंद आहे की देवाच्या कृपेनं पाऊस चांगला झाला आणि या सर्व कामांमध्ये भरभरून पाणी साठलेलं आहे, ओव्हरफ्लो होते आहे आणि वाहते आहे. जे पूर्वी दृश्य असायचं की एखाद्या नदीवर आमच्या माता भगिनी कपडे धुवायला जायच्या, लहान मुलं आंघोळीला जायचे, शेतकरी त्यांचे बैल धुवायला जायचे, असं नैसर्गिक वातावरणात पाण्याचा उपयोग व्हायचा तो आज होताना दिसतो आहे. सर्व नद्या वाहताना दिसत आहे आणि यासाठी जे मला मार्गदर्शन आशीर्वाद सर्व मतदारसंघातील जनतेने दिलं त्याबद्दल सर्व जनतेचे मी आभार मानतो. स्वर्गीय भाऊसाहेबांचं मार्गदर्शन, आपण दिलेले आशीर्वाद या माध्यमातून हे एक पुण्याचं काम मी करू शकलो आणि आपल्या सर्वांना माहीतच आहे की आता 2019 विधानसभेची निवडणूक पुन्हा एकदा आपल्यासमोर येऊन ठेपलेली आहे. येणाऱ्या 21 तारखेला मतदान होऊ घातलेलं आहे आणि या 21 तारखेला आपण सर्वांनी कमळ या चिन्हाचं बटन दाबून मला पुन्हा एकदा या मतदारसंघाचा शाश्वत विकास करण्यासाठी, हा मतदारसंघ सुजलाम सुफलाम करण्यासाठी आपण आशीर्वाद द्यावे. पुन्हा एकदा आपल्याला सांगेल की 21 तारखेला होणाऱ्या मतदानात कमळ या चिन्हासमोरील बटन दाबून आपण मला आशीर्वाद द्यावे, आपण मला मतदान करावं. धन्यवाद.